दुसरीकडे मराठा आरक्षणाला विरोध नाही, मात्र त्यासाठी परीक्षा पुढे ढकलण्याची गरज नाही असं मत एमपीएससी देणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांनी व्यक्त केलंय. राजकीय पक्ष, विविध संघटना तसंच सरकारनं विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नये, त्यातून विद्यार्थ्यांचंच मोठं नुकसान होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. परीक्षा झाली तर बरंच आहे, पण परीक्षेचा ही टायमिंग खरा म्हणजे आपलं हे सगळं वातावरण ही कोरोनाचं ही ते त्याच्यामध्ये काय आता समजत नाही, सगळं कन्फ्युजनमध्ये जाऊन बसले. एक्झाम व्हायला पाहिजे आणि वेळेवर रिझल्ट येऊन, म्हणजे मराठा आरक्षण तर म्हणजे रिझल्ट काय लवकर देत नाही आहे आरक्षणाबद्दल, तर पण इथं विद्यार्थ्यांचं नुकसान होतं ना, की म्हणजे 5 महिने 6 महिने तुमचं आरक्षण राहतं वेगळीकडं, पण ह्याच्यामध्ये ना विद्यार्थीच रगडला जातो आणि घरच्यांना पण उत्तरं द्यावं लागतात की नाही म्हणजे पुढं रिझल्ट आहे, एक्झाम आहे, हे पण आम्हाला सांगावं लागतं. आम्हाला तरी वाटतं पेपर नियोजित वेळेतच पेपर व्हावा, सरकारने लवकर आरक्षणाचा निर्णय घ्यावा काय असं तो, आणि पेपर झालाच पाहिजे ना. एक तर वर्षभर आम्ही तयारी केलेली, अभ्यास केलेला आहे ना त्याच्यामुळे, आणि 10 तारखेचा जो मोर्चा आहे समजा त्याच्याबद्दल सरकारने जरा व्यवस्थित भूमिका घ्यावी, जेणेकरून विद्यार्थी आपले ह्याच्यापर्यंत पोहोचतील एक्झाम सेंटरपर्यंत. त्या आत्ता परीक्षा होणार होत्या ना, त्या परीक्षा डिसेंबर जानेवारीमध्ये त्याची ॲड आलेली आहे 2020 आणि 2019 डिसेंबरपासून चालू आहे आमचा तयारी चालू आहे. एक वर्ष पूर्ण 2020 ही गेलं आहे आमचं सहज. आता जर परीक्षा पुढे गेली तर आमचं खूप मोठं नुकसान आहे. आता विद्यार्थ्याला एवढ्या वेटेत धरण्यापेक्षा आता परीक्षा होऊन जाऊ द्या, आणि जेव्हा केंद्र शासन आरक्षण तुमचं देईल त्या बेसिसवर तुम्हाला मेरिट लिस्ट लावलं जाईल, तर विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी आणि कुठंतरी मराठा समाजाच्या नेत्यांनी, आयोगाने, सरकारने एकत्र येऊन कुठंतरी तोडगा काढला पाहिजे, जेणेकरून मराठीतून मुलांचंही नुकसान होणार नाही आणि म्हणजे काय गोंधळ व्हायचा तोही थांबेल. इथं प्रत्येक विद्यार्थी वर्षानुवर्ष अभ्यास करतोय, काही काही मुलांची 5-5 वर्ष इथं गेलेली आहेत, आणि घरची एवढी परिस्थिती नाही की घरच्यांनी इकडे पैसे पुरवते, आणि या लॉकडाऊनमध्ये आणला मोर्चे करायला, लॉकडाऊनचा कोरोना वाट अडवाई ना, पण पेपरला अडवायला लागला, ही चुकीची गोष्ट आहे सगळ्यात. पोरं काय अंतरामध्ये बसून पेपर देते, पण ह्यांचा मराठाचा मोर्चा आहे ते आपल्या पेपरला जोडू नये. यानंतरची बातमी आहे मुंबईतून. रिया चक्रवर्तीची अखेर जामिनावरती सुटका झाली आहे. एवढंच नाही तर रिया ही ड्रग्ज रॅकेटचा हिस्सा नाही असं महत्वाचं निरीक्षण नोंदवत मुंबई हायकोर्टानं तिला मोठा दिलासा दिलाय. रियाला जामीन मिळाल्यानं आता एनसीबीच्या हाती काय उरलं पाहुयात हा रिपोर्ट. तब्बल 29 दिवस भायखळा जेलमध्ये तुरुंगवास भोगणाऱ्या रियाची अखेर रिहाई झाली. सुशांत सिंह राजपूतला ड्रग्ज दिल्याच्या आरोपावरून गेल्या 9 सप्टेंबरला एनसीबीनं रियाला अटक केली होती. याआधी सेशन्स कोर्टानं तिचा जामीन अर्ज फेटाळला, मात्र मुंबई हायकोर्टानं बुधवारी 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर रियाला सशर्त जामीन मंजूर केला. रियानं पुढचे 10 दिवस जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावावी, पासपोर्ट जमा करावा, परवानगीशिवाय भारताबाहेर प्रवास करू नये आणि मुंबई बाहेर जाताना तपास यंत्रणेला सूचना द्याव्यात अशा अटींवर कोर्टानं जामीन मंजूर केला. विशेष म्हणजे रियाला जामीन देताना मुंबई हायकोर्टानं महत्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत. रिया ड्रग्ज डीलर चेनचा भाग नाही. रियाला सर्वात प्रथम कोर्टासमोर हजर केलं तेव्हा एनसीबीनं तिची कोठडी मागितली नव्हती. याचा अर्थ तिच्या चौकशीबाबत एनसीबी समाधानी होती. रियानं एनसीबीला सहकार्य केलं होतं. स्वतःच्या घरात राहणारा सुशांत स्वतःच्या गरजांसाठी खर्च करत होता. रियानं त्याला आश्रय दिला आणि अंमली पदार्थांसाठी पैसे दिल्याचं म्हणता येणार नाही. रियाची गुन्हेगारी पार्श्वभूमीही नाही अशा शब्दांत मुंबई हायकोर्टानं तिला दिलासा दिलाय. आधीच सुशांतची हत्या झालेली नाही असं एम्सच्या अहवालामुळे स्पष्ट झालंय. त्या ड्रग्ज प्रकरणातही जामीन मिळाल्यानं रियासाठी हा मोठा दिलासा मानला जातोय. दरम्यान रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला मात्र जामीन नाकारण्यात आला, त्यामुळे त्याला तुरुंगातच राहावं लागणार आहे. तर दुसरीकडे सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि नोकर दीपेश सावंत यांचीही जामिनावर सुटका झाली आहे. आता या प्रकरणात एनसीबी काय पावलं उचलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. प्रशांत अंकुशरावसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. 6 डिसेंबरला लाखो आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमीवरती अभिवादन करण्यासाठी येतात. दरवर्षी न चुकता येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना यावर्षी कोरोनामुळे चैत्यभूमीवरती येता येणार नाही, त्यामुळे यंदा ऑनलाईन अभिवादन करावं लागणार आहे. दादरच्या चैत्यभूमीवर 6 डिसेंबरला अनुभवायला मिळणारी निळाई यंदा अनुभवता येणार नाही. को
कोरोनामुळे महापरिनिर्वाण दिनाला आंबेडकरी अनुयायांनी चैत्यभूमीला येऊ नये असं आवाहन करण्यात आलंय. आंबेडकरी अनुयायांनी यंदा त्यांच्या घराजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करावं असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केलंय. चैत्यभूमीवर ऑनलाईन अभिवादनाची सुविधा देता येईल का याचा प्रयत्न सुरू असल्याचंही सांगण्यात आलंय. ऑनलाईन जे आहे ते ऑनलाईन दर्शन होऊ शकतं. त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांचे पुतळे आहेत त्या त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसने त्यांना परवानगी देऊन 4-5 लोकांनी जाऊन तिथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालणे तर अशा पद्धतीनं परवानगी द्यावी. 6 डिसेंबरला दादरची चैत्यभूमी, दसऱ्याला नागपूरची दीक्षाभूमी, 14 एप्रिल आपल्या गावात आंबेडकर जयंती हे आंबेडकरी अनुयायांचा वार्षिक कार्यक्रम ठरलेला असतो. पण यंदा कोरोनामुळे सगळं गणितच बदललंय. दसऱ्याला नागपूरच्या दीक्षाभूमीवरही जाता येणार नाही तर 6 डिसेंबरला चैत्यभूमीवरही न जाण्याचं आवाहन करण्यात आलंय. यंदा घरातच राहून महामानवाला अभिवादन करावं लागणार आहे. ऋचा वझे, झी 24 तास, मुंबई.